आणि अगोदर लाकड फोडली, लाकड फोडून मी 5.5 एकर जमीन घेतली आहे. गड्यात जर भाकर बांधून नेली तर चटणीवर पाणी ओतून नेसून पाणी तर आम्ही पाया टाकून दिला. बरोबर. त्यांनी वाढवायचं तर ठेवायचं त्यांनी ठरवलं. मग साथ देणारी श्री असेल तरच परपंच. बरोबर. तर गडभाऊ काय काय नेणार का ते? नाही नेणार. मग त्याची गाय आणली त्याच्यावर एवढ्या गाय उभा केल्या. पहिल्या झूट बर का, आमची परिस्थिती सुद्धा नव्हती एक गाय घ्यायची. डेअरीवाल्याच्या आम्ही मागं लागायचं, आम्हाला एक गाय पुरतं पैसे द्या, एक गाय पुरतं पैसे द्या. नाही नाही नाही, छोट्यात लय काय राहत नाही. ज्या टायमाला मोठा होईल त्या टायमाला ह्यातनं 10 त्यातनं 5 त्यातनं 10 असं करून स्वस्त पगार बी कमी, स्वस्ता बी मोर कमीच, त्याच्यामुळे चालत राहील चालत राहील. आता जे आहे ना असं जरी गुरेल चाललेलं आहे. कॉन्ट्रॅक्ट घ्यायची ती लोकांनी आणि आपण कामाला 12.5 रुपये मला हजेरी होती सुरुवातीला. तोपासून काम केलंय, काम करून मग ही व्यवसाय वाढवत वाढवत गेली. 3 रुपये लिटर दूध होतं तेव्हापासून आम्ही दूध घातलंय. लहान लहान लेकरं होते तेव्हा आम्ही म्हणजे तेव्हा ही बघायची सगळं असं कुठलं सगळं जागच्या जागेला हिरीतनं पाणी आणायचं, गाया धुयच्या, धारा काढायच्या, पिंडी वगैरे सगळं म्या करायचं. मोर गेलं. शेतकरी मित्रांनो नमस्कार. शेतकरी मित्रांनो आज यशोगाथा या कार्यक्रमात अतिशय सुंदर असा देखना फार्म आपल्याला पाठीमागे दिसतोय. सत्यवान शिवाजी कदम यांचा हा फार्म आहे आणि तुम्ही पाठीमागं बघत असाल तर पंजाबच्या गाया आहेत यांच्याकडे आणि आपल्या लोकल वातावरणातल्या पण काही गाया आहेत. परंतु जास्त दूध देणाऱ्या गायींवरती यांचा भर आहे आणि पंजाबवरून गाय आणून त्यांनी सेटल केलेल्या आहेत आणि पंजाबच्या गायींचं दुधाचा व्यवसाय आज ते करत आहेत. तर आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की हा व्यवसाय त्यांनी कसा उभा केला, व्यवसाय उभा करण्यापाठीमागचं त्यांचं कष्ट कशा प्रकारचं आहे आणि एकंदरीत आज दिवसाचं 700 लिटर दुधाचं कलेक्शन ते कशा प्रकारे करत आहेत याबद्दलची संपूर्ण अशी माहिती आज आपल्या चॅनलवरून जाणून घेणार आहोत. मित्रांनो आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर हा चॅनल नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांपर्यंत नक्की पोहोचवा. नमस्कार. नमस्कार. तर सुरुवातीला आपला परिचय करून द्या. सत्यवान शिवाजी कदम, शिरसटवाडी, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे. बर. हा जो दुग्ध व्यवसाय आहे तर सत्यवानजी हा दुग्ध व्यवसाय किती साली तुम्ही सुरू केला? 91 साली. हा. माझ्याकडे काही नव्हतं. बर. पैसे मी महिला मंडळ गटातनं 25,000 काढलं. बर. त्याची एक गाय घेतली आणि ते तिथनं व्यवसाय चालू केला. बर. मग व्यवसाय चालू करत एकीच्या 2, 2, 3, 3, 4 वाढवत 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 गेलो. चांगल्या मग पोरं पुन्हा करतो गेला आली, पोरांची लग्न झाली. मग पोरं आता व्यवसाय बघते ती. बरं. मी आता सध्या काय बघत नाही पण ही जवळजवळ 60-65 गाय आहे. बर. आता सध्या? आता सध्या. हा. म्हशी 3 आहे त्या. बर. वासर 7-8 आहे ती बारकी. हा. म्हणजे आता पोरं बघते ती. बर. आणि ही करून करून मी काही दिवसापूर्वी ही गाय विकल्यानंतर मी जमीन घेतली. बर. म्हणजे सगळ्या गाय विकल्या? निम्या अर्ध्या गाय विकल्या. बर. हा. जमिनीच्या पैशापुरत्या. बर. आणि अगोदर लाकड फोडली, लाकड फोडून मी 5.5 एकर जमीन घेतली आहे. लाकडं फोडून. बर. लोकांच्यात कामाला लाकडं जायचो, लाकडं फोडून मी 5.5 एकर जमीन घेतली. बर. बापाची मला 1.5 एकर वाटून आलेली आहे. तिथनं ही व्यवसाय वाढत 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 गेला. बर. बर. वाढत गेल्यावर पुन्हा पोरं करतो गेला आल्या, पोरांची पंजाबच्या गायन कुठं काय कर, ही कर, ती कर, ह्यातनं ती चालली ती पुढे टेपली. ट्रॅक्टर घेतला पुन्हा, 2 ट्रॅक्टर आहेत, मशीन आहे मोठी, परत 4-चाकी गाडी आहे, एक मोटरसायकल 3 आहे त्या. असं व्यवसाय वाढत 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 वाढतच चाललाय. बरोबर. म्हणजे हा दुग्ध व्यवसाय वाढवत गेला. दुग्ध व्यवसाय समजा केलाय ती मी लाकडाव कामाला गेलो की माझी मंडळी काय काय असते 7-8 पोरं लहान होती, लहान लहान लेकरं होते तेव्हा आम्ही म्हणजे तेव्हा ही बघायची सगळं असं कुठलं सगळं जागच्या जागेला हिरीतनं पाणी आणायचं, गाया धुयच्या, धारा काढायच्या, पिंडी वगैरे सगळं म्या करायचं. ही मोर गेले. बर. हा. असं करत करत गाय होत्या तुमच्या? वीस होत्या. मी इकडे बघत होता. तुम्ही एकटं बघायचं? 20 गाय होत्या. बर. बर. मी कामावर जायचो, कामावर 5 वाजता सुटून यायचो, धारा काढायच्या, सायकल जंक्शन वर काम दूध घालायला जायचं. बर. जंक्शन वर तिथनं यायचं मी केला की ह्याने जेवायचं की लगेच लाकडं फोडाय लोकांचं जायचं. लाकडं फोडाय म्हणजे मला म्हणजे झाडं तोडायची. झाडं आहे ती का नाही कापायची? कॉन्ट्रॅक्ट मोठी कॉन्ट्रॅक्ट घ्यायची ती लोकांनी आणि आपण कामाला. बर. बर. 12.5 रुपये मला हजेरी होती त्या टायमाला सुरुवातीला.
तोपासून काम केलंय. काम करून मग ही असा वाढवत वाढवत गेली. 3 रुपये लिटर दूध होत, तोपासून आम्ही दूध घातलंय. 3.5 रुपयाला पिशवी. सकाळच्या पारी 10 काळाच्या दूध घेऊन जंक्शन वर सायकली जायचं. पिंडीच पोत 350 रुपयाला आणायचं. बरं, 350 रुपयाला. 350 रुपयाला दूध 4 रुपये लिटर होत. पण 4 रुपये लिटर दूध होत, 350 रुपयाला पिंडीचं पोत. दूध धंदा परवडत होता का त्यावेळेस? परवडत होता. म्हणजे परवडतच होता ना. होत मी परवडल्याची वाडी केलं का? वैरण जरी घ्यायची म्हणत ना आपल्याला, तर वैरण पण स्वस्त होते. आणि पेंट पण स्वस्त, भुसा पण स्वस्त, समजा स्वस्त होते, स्वस्त पगार बी कमी, स्वस्ता बी मोर कमीच, त्याच्यामुळे चालत राहिलं. आता जे आहे ना असंच रेगुलर चाललेलं आहे. बरोबर. त्यात काय फरक झालेला आहे? बरोबर. आता फरक म्हणताय तुम्ही, आता त्या काळातला दुग्ध व्यवसाय आणि आज तुम्ही उभा केलाय, मुलांनी पण साथ दिली चांगली, मुलांनी उभा केलाय, आजचा दुग्ध व्यवसाय, यात काय फरक दिसतोय तुम्हाला? आता चौपट फरक आहे. म्हणजे कशाच्या संदर्भात? कशा संदर्भात? म्हणजे तेव्हा छोटा होता, छोट्यात लय राय काय राहत नाही. ज्या टायमाला मोठा होईन त्या टायमाला ह्यातनं 10, त्यातनं 5, त्यातनं 10 असं करून डोस असतो. बरोबर. पैसे जास्त होते. बरोबर. आणि बारक्या त्यांच्यात काय होतं? चुटमुट असत ती, लय त्याच्यात काय राहत नाही. बरोबर. ज्या वेळेस मोठा धंदा करीन त्यावेळेस आपल्याला नफा पण जास्त मिळतो. अशा पद्धतीने केलेला आहे. आणि आणि मी पोरं करते ती, आता उद्याच्या आणि परवा दिवशी माझं तिकीट काढलंय इमानाचं, ते धाकटा पोरगा चालला गाय आणि पंजाबला. बर बर. पंजाबवरून अनेक 10 गाय आणायचे ते. बर बर. म्हणजे आता ऑलरेडी गाय आहेत पण अजून पंजाबवरून गाय आणायचे, अनेक 10 गाय आणायचे. बरोबर. हा विषय तर आपण जाणून घेऊ, पण तुमचा सुरुवातीचा जो इतिहास आहे तो आपल्याला थोडा जाणून घेऊ आपण. की आता तुम्ही म्हणताय की सुरुवातीला तुम्ही दुग्ध व्यवसाय करायचा, तुम्ही 20 गाय सांभाळायचा, त्यावेळेस कुठल्या जातीच्या गाय तुम्ही, म्हणजे कुठल्या जातीच्या गाय तुम्ही? आपल्या हुस्टनच्या गाय, आपलं 65 मधल्या गाय, 50 मधल्या गाय, असा व्यवसाय होता तेव्हा. बर. आणि पुन्हा आता पोरांनी केलं ते हॉस्टेल मध्ये आणायला लागली समधी. म्हणजे जास्त दुधाच्या गाया जास्त ते आता आणते द्या. तोच माझा प्रश्न आहे की सुरुवातीला तुमच्याकडच्या कमी गाय दूध द्यायच्या, आताच्या जास्त दूध देतात गाय. मग हे चित्र तुम्हाला कसं दिसतं एकंदरीत? चांगलंच आहे ना हे चित्र जे आहे ते, चांगलं आहे. जवळजवळ आम्हाला 2-4 गावात जोड नाही आमच्या धंद्याला. बर. एवढा आमचा व्यवसाय मोठा आहे. बरोबर. माणसं कुठनं बी बघाय दिदी, कुठं बघाय येते, कुठनं बी पंढरपूर बसणूक माणसं आहे दिदी. पहिल्या झूट बर का, आमची परिस्थिती सुद्धा नव्हती एक गाय घ्यायची. डेरीवाल्याच्या आम्ही माग लागायचं, आम्हाला एक गाय पुरतं पैसे द्या, एक गाय पुरतं पैसे द्या. नाही नाही नाही, परिस्थिती नव्हती ना. महिला पण तो विश्वास दाखवला. आणि महिला मंडळ गटात होती. मग आमच्या भावाकडून गाय मी एक आणली, म्हणलं जरी आपले आहे म्हणून आपला भाऊ काय आपली गाय ओढून नेणार नाही. बरोबर. आणि गटातनं पैसे जरी उशीर लागलाच मिळायला, तर गाय भाऊ काय गाय नेणार का ती? नाही नेणार. मग त्याची गाय आणली, त्याच्यावर एवढ्या गाय उभा केल्या. बर बर बर. म्हणजे की यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एक स्त्री असते, ते उदाहरण तुम्हाला सारखं. अगदी. म्हणजे कसं आहे ती श्रीमंत ती का नाही की बाबा हिचा निमा वाटा असतो पुरुषात. बरोबर. परपंचात आख्या. बरोबर. साथ देणारी श्री असेल तरच परपंचा. बरोबर. साथ देणारी श्री नसेल त्याचा परपंचा नो. बरोबर. म्हणजे की तुमच्या पत्नीनं तुम्हाला साथ दिली, त्यांच्या बचत गटामुळे तुम्हाला एक गाय घेता आली, आणि हे सगळं गणित सूत्र तुम्हाला जमलं गाय जमलं. तिथं जर तुम्हाला मिळाली नसती तर तुम्ही व्यवसाय उभा करू शकता, जागे उभा राहिला असता. बरोबर. ही काय ना, शाळेत जाय नाही मला, नाही शाळा शिकायची, मला गायच करून दे, आमचंच करून दे असं म्हणायचं. बर. मग ते गायच केल्या त्याने, त्याच्या 8वी शाळा. म्हणजे शिक्षण कमी असलं तर आज पगार. आता ती सगळं करतो, गायांचे इंजेक्शन, सगळ्या गायांना घरच्या घरीच इंजेक्शन देणार, ताप बघणार, कुठल्या गायीला काय झालंय ती पण बघणार. ती सगळं रातच म्हणलं तरी सलाईन लावतो, रक्त चेक करा, काढणार बी तिकडं, नेणार बी 12 मध्ये. रक्ताच्या शिरत म्हणलं तरी ती सलाईन रातच्या 12 म्हणलं तरी लावतो. ही काय. बर बर. गाय आजारी असेल तर हे जे शास्त्र आहे, हे शास्त्र धंद्याचं तुम्ही समजून घेतलं. बरोबर. जर तुम्ही पारंपरिक पद्धतीनं जर करत बसला असता तर आज तुम्हाला ते जमलं नसतं. नाही नाही. म्हणजे तुम्ही उभा केलं पण मुलाने शास्त्रीय आधार दिला. आम्ही काय केलं, पाया टाकला. आम्ही पाया टाकून दिला. बरोबर. त्यांनी वाढवायचं ठेवायचं त्यांनी ठरवलं. बरोबर. मग ती काय त्याच्यावर थांबली नाही ती, त्याची वाढवतच गेली ना. आम्ही जर नसतं गायांचा धंदा केला तर ही व्यासच मग लोकांचं करत बसले असते. शाळा नाही आणि मग असते राहणार ते काम करावं लागले. बरोबर. पण आता ही कितीतरी पगार घरी बसून घेतात, गडे येत ना. बरोबर. कष्ट म्हणजे की सुरुवात तुम्ही कष्ट केली तर त्या कष्टाचं आता हे तर कायच वाटत. कष्टाचं आपल्याला 100% फळ आहे.
आलं येस आलं आपल्या कष्टाला. बरोबर. दोन पोरांची दोन पोरींची लग्न केली, 85 लग्न झालं, 86 गेलं, 87 ला वेगळं राहिलो आम्ही समधी. बर. आणि मग तिथनही परपंचावर अंकला उभा केला आम्ही. बरोबर. आवाज जमीन घेतली तर आम्ही एक एक दिवशी नुसता भात खाऊन झोपलोय. म्हणजे जमीन घेतली पैसे त्याला गेले खायचं काय. गड्यात जर भाकर बांधून नेली तर चटणीवर पाणी ओतून नेसून पाणी.